तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं सर्वांचं. आजची डेट म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, एक नवीन हिस्ट्री तयार झालेली आहे जी की कोणीच नाही करू शकलं, ते आज भारतानं करून दाखवलं आहे. त्यामुळे भारताच्या व इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांना आणि सर्व भारतीयांना चंद्रयान 3 हे मोहीम यशस्वीरित्या पार पाडलं आहे. यशस्वीरित्या चंद्रावर आपण लँडिंग केलं, त्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्यामुळे तुम्ही पण एकदम खतरनाक पोस्ट तयार करून अभिनंदन शुभेच्छा दिलेच पाहिजे. त्यामुळे मी विदाउट एनी पासवर्ड, विदाउट याला पासवर्ड काहीच नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट असं मटेरियल भेटून जाईल. ज्यांना माहीत असणार आहे त्यांनी डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये घुसून जा मित्रांनो, पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी फक्त 2-3 मिनटं थांबा, लगेच तुम्हाला कळून जाईल. जास्त व्हिडिओ मोठा करणार नाही आहे. तुम्हाला मी डायरेक्ट PLP फाईल दिलेली आहे, त्यामध्ये फक्त तुमचं नाव आणि तुमची PNG चेंज करायची आहे, ठीक आहे. ज्यांना माहीत नसेल मी लगेच सांगून देईल. फक्त लाईक करायला विसरू नका मित्रांनो, एवढं केलं आहे तर लाईक बिलकुल नक्की करा मित्रांनो, आणि नवीन असाल तर चॅनलला बिलकुल सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला विदाऊट टाईम वेस्ट आपण लगेच आपल्या एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट PLP फाईल दिलेलं आहे, त्यासोबत ठीक आहे PNG मटेरियल पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. इथं तुम्हाला काहीच नाही करायचं, पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे, ठीक आहे. तुमच्याकडं नसेल तर मी टेलिग्राम चॅनलवर हे पिन करून ठेवलेलं आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करून हे PLP फाईल ओपन करून तुमचं नाव आणि PNG चेंज करून लगेच तुम्ही पोस्ट हे तयार करू शकता. त्यासाठी फक्त मी जे डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल दिलेलं आहे तिथून ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं ते PLP फाईल ओपन करण्यासाठी 3 डॉट दिसतात, त्या 3 डॉटला टच करून इथून तुम्हाला ऑप्शन भेटेल open.plp फाईल, या ऑप्शनला टच करायचे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही ते मटेरियल डाउनलोड करून ठेवलेलं आहे त्या फोल्डरमध्ये जाण्यासाठी इथं .plp हे ऑप्शन दिसते, या ऑप्शनला टच करायचं आहे. आणि ज्या पण फोल्डरमध्ये आहे ती फाईल त्या फोल्डरमध्ये जाऊन ती फाईल ओपन करायची. माझी फाईल पिक्सल लॅबमध्ये आहे, सॉरी मी ते एक्स्ट्रॅक्ट नाही केली, मी परत बॅक येतो. आणि ॲज इट इज तुम्ही ते ॲड अँड ओपन करून घ्या, इथं डायरेक्ट ॲड नाही होणार, इथून मी डायरेक्ट फाईल उचलतो, ठीक आहे, आणि ओके करतो, परत बॅक येतो. ॲज इट इज तुम्हाला ही अशीच PLP फाईल मी प्रोव्हाइड केलेली आहे, ठीक आहे. तर इथं काहीच नाही करायचं, फक्त 2 चेंजेस करायचे, जे की माझी इमेज आहे त्या जागी तुमची PNG ॲड करायची आणि खालचं नाव एडिट करायचं. लगेच 1 मिनिटात पोस्ट एकदम खतरनाक तयार होऊन जाईल. सर्वांनी नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला तर बिलकुल विसरू नका मित्रांनो. तर इथं फर्स्ट काय करायचं, इथं लेअरचं सिम्बॉल आहे, इथून माझी PNG इथून डिलीट करायची. त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथं साईडला प्लसचं सिम्बॉल आहे, प्लसच्या सिम्बॉलला टच केल्यानंतर इथून फ्रॉम गॅलरी ऑप्शनला टच करायचं. जिथं पण तुमचे PNG हे कटआउट करून ठेवलेले आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट तुम्हाला इथं PNG हे ॲड करून घ्यायची आहे, ठीक आहे. तुम्ही क्रॉप करू शकता किंवा डायरेक्ट राईटच्या सिम्बॉलला टच करून, मी इथं कॉर्नर टू कॉर्नर ॲडजस्ट करतो, तुम्ही मॅन्युअली हे ॲडजस्ट करू शकता, ठीक आहे. मी परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून हे PNG लॉक करून घेतो. त्यानंतर तुम्हाला चेंज काय करायचं आहे, जे की माझं नेम आहे ते एडिट करायचं. त्यासाठी इथं माझ्या नेमिंगच्या लेअरला टच करून फर्स्ट अनलॉक करून घ्यायचं, त्यानंतर लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि या टेक्स्टला तुम्ही डबल टच करा किंवा याच्या सिम्बॉलला टच करून इथून एडिटच्या सिम्बॉलला टच करा, ठीक आहे. त्यानंतर आपण जसं मराठीमध्ये टाईप करतो त्याच पद्धतीने इथं तुम्ही तुमचं नाव हे टाईप करायचं, ठीक आहे. इथं आपण सर्व मित्र परिवार टाकून देऊ, ठीक आहे. सर्व मित्र परिवार काय का असणार, ठीक आहे. मी हे डन करतो आहे आणि इथून ओके करतो. तुम्ही बघू शकता की नाव हे चेंज झालेलं आहे. तुम्हाला हे नाव सेंटरमध्ये घेण्यासाठी या एजस सिम्बॉलला टच राहू द्या आणि इथून तुम्हाला पोझिशनचं ऑप्शन भेटून जाईल आणि किती प्रमाणात ते टेक्स्ट मूव्ह करायचं ते ॲडजस्ट करून तुम्ही ॲरोचा यूज करून ते सेंटरला घेऊ शकता, ठीक आहे. अशा पद्धतीने, ठीक आहे, मी परत क्रॉस करतो ॲज इट इज. आधी जे नाव होतं तेच राहू देतो, ठीक आहे. ओके, तर अशा पद्धतीने तू फक्त 2 चेंजेस करून तुमचं पोस्ट एकदम खतरनाक हे रेडी होऊन जाईल. हे पोस्ट सेव्ह करण्यासाठी सेव्हच्या सिम्बॉलला टच करायचं, सेव्ह ॲज अ इमेज करायचं आणि इथून याची क्वालिटी अल्ट्रामध्ये ठेवण्यासाठी इथं जे कस्टम आहे त्याला टच करून अल्ट्रा करून घ्यायचं आणि सेव्ह टू गॅलरी करायचं. त्यामुळे तुमच्या बॅनरची क्वालिटी एकदम HD अल्ट्रामध्ये तुमच्या गॅलरीमध्ये हे सेव्ह होऊन जाईल, ठीक आहे. तर व्हिडिओ कसं वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. एकदम क्विकमध्ये तुम्हाला सांगितलं, तुम्ही पण लवकर तयार करू शका यासाठी. तर जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.